अमोल कोळीटकर आपले प्रतिनिधी आहेत। अमोल, नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा आता पुन्हा एकदा बसवण्यात येणार आहे, काय अधिक माहिती आहे? अनिकेत, हा या पुतळ्याची घटना घडल्यानंतर तातडीनं नियोजित सर्वसाधारण सभा होती पुणे महापालिकेची आणि मूळ विषय जो बाजूला ठेवून आजचा जो पुण्यातला महत्त्वाचा विषय आहे त्यावर चर्चा घेण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केलेली होती आणि त्यावेळेस काँग्रेस असेल, मनसे असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल या सगळ्या पक्षांनी या घटनेचा निषेध नोंदवला आणि हे लिखाण जे आहे ते 100 वर्षापूर्वी केलेलं आहे त्यामुळं आजचा संदर्भ तोडून आणि ऐन पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती अशा प्रकारे पुण्यातलं राजकारण किंवा सामाजिक वातावरण जे आहे ते ढवळू नये अशा प्रकारची भावना जी आहे ती सगळ्याच पक्षांना व्यक्त केली आणि त्यानंतर महापौरांकडे मागणी करण्यात आलेली होती की कुठल्या परिस्थितीमध्ये पुतळा जो आहे तो पुन्हा एकदा बसवण्यात यावा, मात्र पुतळा तातडीनं बनवणं शक्य नाही आणि त्यातच आचारसंहिता जी आहे महापालिका निवडणूक ती कधीही लागू शकते त्यामुळं तात्पुरता पर्याय म्हणून तैलचित्र लावलं जाईल अशा प्रकारची घोषणा पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी महापालिकेच्या सभागृहात केली आहे। अंतिम नेमका निर्णय काय होतो या संदर्भात सुद्धा थोड्या वेळात माहिती मिळेल कारण सर्वसाधारण सभा संपल्यानंतर पक्षनेत्यांची एक बैठक आहे त्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होऊ शकतो, मात्र तात्पुरता तोडगा करण्याचा प्रयत्न पुणे महापालिकेने करण्यात आलाय आणि तैलचित्र काही दिवसांसाठी जे आहे ते राम गणेश गडकरींचं पुतळ्याच्या ठिकाणी लावलं जाईल। नक्की, धन्यवाद अमोल दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। तर तात्पुरता तोडगा काढण्याचा प्रयत्न महापालिकेकडनं करण्यात आलेला आहे, राम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा एकदा संभाजी उद्यानात बसवला जाणार आहे।